हाँ नमस्कार। आज आपण एका अनोख्या विश्वामध्ये जाणार आहोत की जिथं आपण जर का गेलो आणि जे काय आपल्याला दर्शन होणार आहे त्या दर्शनाने सजीव सृष्टीचा जन्म कसा झाला असावा याचा अंदाज येऊ शकतो। अगदी आजही निसर्गाची ही एक साधी सोपी सुलभ बाळबोध अशी प्रयोगशाळा आहे की जिथं आपण आज जाणार आहोत। योगायोगानं मला प्रत्यक्ष ती बघण्याचा योग आला। माझ्या कॅमेऱ्यातून आणि माझ्या लेखणीतून कासवाचं बेट नावाचं एक पुस्तक जन्माला आलं। राजहंस प्रकाशनानं ते प्रसिद्धही केलं, प्रकाशित केलं, त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं। एका वर्षात अक्षरशः 5 पुरस्कार, मानाचे पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाले आणि त्याचं दर्शन आपण आज थोडंसं या स्लाइड शोच्या निमित्तानं घेणार आहोत। पुन्हा एकदा मी आपल्या या सगळ्या समूहाचे, जोशी मॅडमचे आभार मानतो आणि माझ्या या स्लाइड शोला सुरुवात करतो। जाणकारांच्या लक्षात आलेच असेल की आज आपण जाणार आहोत ते पॅसिफिक महासागरामध्ये सुदूर अशा 1000 किलोमीटर किनाऱ्यापासून, कुठल्याही जमिनीच्या किनाऱ्यापासून पसरलेल्या गॅलापागोस नावाच्या बेटांची सफर आपण आता आज करणार आहोत। मी माझा स्लाइड शो सुरू करतो। गॅलापागोस याचा नावाचा अर्थ पहिला ओळखून काढू, समजून घेऊ। गॅलापागोसचा अर्थ महाकासव, महाकासव असणारी बेट म्हणजे गॅलापागोस। ती नेमकी आहेत कुठं तर तुम्हाला हा जो स्क्रीन दिसतोय या स्क्रीनवर हा गोल दिसतोय पृथ्वीचा, त्यामध्ये ही दक्षिण अमेरिका दिसतीये, त्यामध्ये हा जो हिरवा देश दिसतोय त्या देशाचं नाव आहे इक्वेडोर। इक्वेडोर कारण तो या विषुववृत्तावर आहे आणि या इक्वेडोर पासून प्रशांत महासागर उर्फ पॅसिफिक मध्ये 1000 किलोमीटर अंतरावर काही बेटांचा समूह जमिनीतून समुद्राच्या पोटातून वर आला। ज्वालामुखीची बेटं आहेत ती, तर तो वर आला आणि त्याचं नाव पडलं गॅलापागोस। गॅलापागोसचा अर्थच असा आहे की ज्या बेटावर मोठी मोठी कासवं आढळतात, स्पॅनिश भाषेतला शब्दाचा अर्थ येतो। तर या याच्यावर नुसतीच कासवं नाही तर अनेक प्रकारचे सजीव आहेत, पण ते सजीवांची साखळी कशी विकसित झाली तिथं, त्याला काय नेमकं महत्व आहे, उत्क्रांती शास्त्रानं काय नेमकं सांगतं तिथं, हे सगळं आपण या स्लाइड शो मध्ये आज समजून सांगणार आहोत। इक्वेडोर हा जो देश आहे हा अमेरिकेच्या मध्य अमेरिकेमध्ये किंवा दक्षिण अमेरिकेच्या उत्तर टोकाला आहे आणि त्यामध्ये पूर्ण अँडीज पर्वतातलं सर्वात उंच पीक शिखर आहे, त्याच्यात नाव आहे माउंट चिंबोराशी। डेन्स अमेझॉन फॉरेस्ट तर सुरुवात होतच तिथं, इंकासारखी संस्कृती पण तिथं आहे आणि त्याची राजधानी क्युटो आहे। त्या क्युटो राजधानीमध्ये आम्ही 5 विमानं बदलून तिथं आम्हाला पोचावं लागलं आणि मग आम्ही गॅलापागोस बेटांवर पहाटेचं निघालो। या बेटांचं दुसरं नाव आहे ते म्हणजे कोलंबस द्वीप समूह। कोलंबस ज्यानं अमेरिकेचा शोध लावला असं म्हणतात, आपण म्हणतो आपण दक्षिण अमेरिका तर ज्यानं ओळखली, त्याच्या स्मरणार्थ इक्वेडोर देशानं त्याचं नाव आर्किपेलागो डी कोलम म्हणजेच कोलंबसाच्या स्मृतीसाठी नाव दिलेलं आहे। साधारण या बेटांचा जन्म फक्त 40 लाख वर्षापूर्वी झाला। फक्त याचा अर्थ असा आहे की बाकीच्या पृथ्वीवरच्या जमिनीचा उगम किंवा जमिनीचा जमीन ही 840 कोटी वर्षापूर्वीची आहे, त्यातल्या फक्त 40 लाख वर्षापूर्वी या बेटांचा जन्माला सुरुवात झाली आणि आजही ही नवीन भूमी जन्माला घेत आहे। म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की पृथ्वी तलावरील सर्वात तरुण किंवा बाल्यावस्थेत असलेली भूमी कुठली असेल तर ती गॅलापागोसची। आजही या भूमीवर अनेक ज्वालामुखीचे स्फोट होतात। आम्ही गेलो होतो त्याच्या अगोदर महिनाभर, एक बेट पूर्ण बंद केलं होतं स्फोटामुळं आणि त्या स्फोटाच्या राखेतून नवीन नवीन भूमी जन्माला येते। गॅलापागोस द आयलंड्स दॅट चेंज द वर्ल्ड, नेमकं काय बदल केला त्यांनी जगात, तर जगाचा इतिहास त्यांनी थोडासा बदलला। कसा बदलला ते आपण बघणार आहोत आणि द मॅन दॅट चेंज द वर्ल्ड म्हणजेच हे जे चित्र आहे, कार्टून चित्र आहे, ते चार्ल्स डार्विनचं आहे आणि त्याच्या मागं जे बसवलंय एका फांदीवर माकडासारखं जे दुसरा माकड बसवलंय त्याचं नाव आहे वॅलेस। या दोघांचाही काय नेमका या संशोधनात आणि या माणसांनी काय नेमकं बदल केला हे सुद्धा आपण नंतर जाणून घेणार आहोत की ज्याचा संबंध या बेटांशी जातो। गॅलापागोस म्हणजे मोठी कासव हे ठीक झालं, पण नुसतीच कासव आहेत का तर नाही।
गॅलापागोस हे नाव कासवांमुळे त्यांना मिळालं असलं तरी तिथं अनेक प्रकारचे एंडेमिक फुलं, फुलझाडं, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि जलचर उदयाला आलेत. उदयाला आलेत याचा अर्थ असा आहे की त्या बेटांवर जी उत्क्रांतीची सुरुवात आपल्याला झालेली दिसते ती आपल्या उत्क्रांतीची, सजीवांच्या उत्क्रांतीची उर्वरित पृथ्वीवर ही सुरुवात ही साधारण पृथ्वीच्या जन्मानंतर काही कोटी वर्षांनी म्हणजेच 840 पैकी काही 4.5-5 कोटी वर्ष 4.5-5 कोटी वर्षापूर्वी ही उत्क्रांतीची सुरुवात इतर पृथ्वीच्या भूमीवर झाली आहे तिची झलक आपल्याला त्या भागावर दर्शनानं मिळते. तिथं अजूनही ज्वालामुखी आहेत. माणसाचा स्पर्श 40 लाख वर्षांमध्ये फक्त गेल्या 400 ते 500 वर्षातला आहे आणि कुठल्याही जगातल्या इतर भूमीपेक्षा ती आयसोलेटेड म्हणजे वेगळी आहे. का तर माणूस तिथं आतापर्यंतच्या काळात जाऊ शकला नव्हता. तिथं कुठलाही शिकारी प्राणी नाही, तिथं कुठलाही भक्षक असा हे नाहीये. त्यामुळे आम्ही ज्यावेळी तिथे गेलो होतो त्यावेळी माझ्या भोवती 5-6 फुटांवरनं पक्षी, तिथले कासव, तिथले सील, तिथले इग्वाना नावाचे सरडे हे माझ्या जवळ आसपास येऊन जायचे. आणि बघा हा कोण नवीन पाहुणा आलाय, कारण त्यांना माणूस हा शत्रू असतो हेच त्यांना माहित नाहीये. त्यामुळे ते आपल्या जवळ यायचे. त्यामुळे तिथला आश्चर्यकारकरित्या तिथला एक नियम असा आहे की कुठल्याही प्राण्याच्या प्राण्याला आपल्यापासून 1 हाताच्या अंतरावर येऊन द्यायचं नाही, त्याला स्पर्श करायचं नाही. म्हणजे तो येणारच आहे पण तुम्ही त्याला येऊन द्यायचं नाही, टाळ्या वाजून त्याला परतवून लावायचं असं त्याचं अर्थ त्याचा आहे. ॲनिमल्स ऑफ द गॅलापागोस आयलंड्स हे जे आहे तर हे फोटो तुम्हाला चित्रात दिसतीलच की मधलं मध्यभागी मोठं कासव आहे, त्याच्याखाली सॅली नावाचे खेकडे आहेत, इकडं पेंग्विन आहे, चक्क विषुववृत्तावर ही बेटं आहेत आणि विषुववृत्त आणि उत्तर गोलार्धातला एकमेव जागा ही अशी आहे की जिथं पेंग्विन आहे. बाकी सगळ्या पेंग्विनच्या जाती या दक्षिण अमेरिकेमध्ये दक्षिण ध्रुवाच्या जवळ अंटार्क्टिका आणि टास्मानिया, न्यूझीलंड आणि चिली बेटाची काही चिली राज्य देशात आहे अशा सेंट जॉर्जेस जॉर्जिया आयलंड इथं सापडतात. पण विषुववृत्तापर्यंत गॅलापागोस पेंग्विन त्याला म्हणतात. हे पेंग्विन इथं आलेले ते का आले ह्याचंही भूशास्त्रीय कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहोत. ज्या वेळेला गॅलापागोसला आम्ही विमानात जायला सुरुवात केली तिथं कसं जायचं हे पण तुम्हाला सांगतो. 5 वेळा आपल्याला विमानावर जावे लागतात. म्हणजे समजा आपण असं धरूया की आपण सगळं वाचक वर्ग हे मुंबईतून जाणार तर मुंबईतून पहिलं आपण युरोपमध्ये कुठल्या तरी आपल्याला विमानतळावर जावं लागतं. युरोपमधल्या ॲम्स्टरडॅम, लंडन, पॅरिस या 3-4 पैकी कुठेतरी माद्रिद या 3-4 पैकी कुठल्या तरी इंटरनॅशनल विमानतळावर आपल्याला विमान बदलावं लागतं आणि आपल्याला पेरू देशात जावं लागतं. पेरू देशाच्या राजधानी लिमाला आम्ही उतरलो दुसरं विमान करून. रात्री तिथं थांबून मध्यरात्रीचं पहाटेचं एक फ्लाईट आम्ही क्युटोचं घेतलं. क्युटोला तिथं आल्यानंतर गायक्विल नावाच्या दुसरं जे गाव आहे की जे क्युटो हे अँडीज पर्वतराजीमध्ये सर्वात उंच असलेली ती राजधानीचं शहर आहे. तर तिथून आम्ही गायक्विल नावाच्या एका पेरूच्या इक्वेडोर देशाच्या फायनान्शियल कॅपिटल म्हणजे आपलं मुंबई कसं आहे, दिल्ली जरी राजधानी असली तरी मुंबई ही फायनान्शियल कॅपिटल आहे तर तसं मुंबईसारखं तिथलं गायक्विल आहे, समुद्राच्या काठी आहे. आणि तिथं आम्ही 4थ्या विमानानं येऊन पोहोचलो. 5वं विमान आमचे जे होतं ते गायक्विल वरून गॅलापागोस बेटांवरच होतं. तर ते जे विमान आहे हे केवळ हवामानाच्या लहरीवर त्याचं उड्डाण अवलंबून असतं. म्हणजे काय तर प्रशांत महासागराच्या विषुववृत्तावर सदैव वादळ आणि हवामान खवळलेलं असतं. सदैव वादळ तिथं होत असतात. त्याच्यामुळं वादळाची दिशा, वादळाचा वेग आणि सगळी विमान ही पहाटे सुटतात आणि 1.5 ते 2 तासाचं ते विमान आहे. 1.5 ते 2 तासाच्या प्रवासामध्ये आपण तिथं जाऊन पोहोचतो. बऱ्याच वेळा निम्म्यान प्रवाशांना अलॉट करतात कारण विमानाचं वजन त्यांना कंट्रोल करावं लागतं किंवा आपलं सामान तरी येत नाही. आणि आमच्या वेळी असंच झालं, आम्ही गेलो त्यावेळी आम्ही तिथं पोहोचलो आणि नंतर आमच्या लक्षात आलं की इतरांचं सामान आलंय पण आमची मात्र सामानाच्या बॅगा एक पण बॅग आलेली नव्हती. विमानानंतर ज्यावेळी उत्सुकतेने आम्ही बघत होतो, पहाटे आम्ही निघालो होतो आणि तिथल्या साधारण 7-7:30 दरम्यान आम्ही तिथं पोहोचलो होतो. विमानातनं आम्हाला ज्यावेळी बेटं जवळ आलेली आहेत हे अनाउन्समेंट ज्यावेळी झाली त्यावेळी खाली बघायला लागलो तर खाली पूर्ण वृक्ष आपला भ्रमनिराश होईल असं कोळशाच्या राखेमधली बेटं आम्हाला दिसत होती. ही जी गॅलापागोस बेटं आहेत ती एकूण मोठी 17, मोठी 13 आणि छोटी छोटी अगदी छोटी अशी 17 आयलेट्स आपण म्हणू त्याला अशी आहेत. सगळ्यांचा मिळून भूविस्तार हा 81,000 स्क्वेअर किलोमीटर आहे.
त्याची राजधानीचं जे बेट आहे त्याचं नाव आहे सान क्रिस्तोबाल. आणि सगळ्या बेटांवरची मिळून फक्त तीनच गावामध्ये तिथं लोकांना राहायची परवानगी आहे. लोकसंख्या मिळून 26,000 फक्त आहे. गेली अनेक दशक ही लोकसंख्या वाढवलेली नाही. 1535 साली पहिल्यांदा एका कुठल्या तरी माणसाचा प्रवेश इथं झाला. 1535 म्हणजे एकूण माणसाच्या इतिहासामध्ये फार छोटा काळ आहे हा 500 वर्षाचा. तर या 500 वर्षापूर्वी बिशप ऑफ पनामा म्हणजे पनामा देशाचा एक बारलेंगा नावाचा जो बिशप होता तो बोटीनं पेरू देशामध्ये वाद विवाद सोडवायला चालला होता. आणि ते वाद विवाद सोडवत असताना तो वादळानं त्याचं जहाज भरकटलं आणि तो भलत्याच कुठेतरी आला आणि ती बेट होती गॅलापागोसची. तो ज्यावेळी या बेटांवर उतरला त्यावेळी त्याचं स्वागत करायला शेकड्याच्या संख्येनं मोठी मोठी कासू होती. किती मोठी कासू? तर कमीत कमी 6 ते 8 फूट त्यांचा व्यास असतो अशी कासू होती. सिंधबादच्या सफरीत जसं सांगितलेलं आहे तसं. आणि तो खूप गोंधळून गेला. आपण कुठं आलोय काय आलोय त्याला काही कळलं नाही. पण त्यानं कसं आलो ते सगळं नोट करून ठेवलं होतं. त्यानंतर मग माणसाच्या सफरी तिथं सुरू झाल्या. काही आपल्याकडे अंदमानची बेटं जशी काळ्या पाण्याची शिक्षा द्यायला देतात तशी बेटांवर या इक्वेडोर म्हणा पेरू देशाची ही शिक्षा देण्यासाठी कैदी जे असतात ते कैद्यांना इकडे ठेवण्यासाठी त्याचा वापर झाला. आणि मग साधारणपणे तिथं मानवी वसाहत ही अलीकडच्या काळात म्हणजे 1807 सालापासून कायमस्वरूपी मानवी वसाहत आली. 1807 साली तिथं पॅट्रिक वॅटकिन्स नावाचा मिशनरी तिथं आला आणि राहायला लागला फ्लोरियाना नावाच्या बेटावर. त्या बेटावर गोड पाणी जास्त आहे त्यामुळे तिथं तो राहायला आला. 1835 हे क्रांतिकारी वर्ष होतं. का तर चार्ल्स डार्विन हा त्याच्या ही HMS म्हणजे हर मॅजेस्टीज शिप HMS बीगल नावाच्या जहाजानं 1832 आणि 1835 साली तिथं व्हिजिट केलेल्या होत्या. आणि त्यातून चार्ल्स डार्विन तिथं उतरला. काही आठवडे तिथं थांबला. त्यानं जे जे बघितलं जे जे त्यानं कलेक्ट केलं स्पेसिमेन त्याच्यानंतर त्यांना त्याचा उत्क्रांतीचा शोध लावला. तर अशी ही महत्वाची गॅलापागोस बेट. यांचा डार्विन आल्यानंतरचा जो काळ आहे तो इतिहास आहे तो फार मनोरंजक आहे. साधारणपणे 1957 साली 1895 नंतर डार्विन गेला. तर त्यानंतर 1957 साली चार्ल्स डार्विन रिसर्च फाउंडेशन सुरू झालं. 59 साली पूर्ण गॅलापागोसचा जो एरिया आहे तो नॅशनल पार्क झाला. आणि 97.2% भूमी आणि 99% समुद्र हा पूर्णपणे राखीव ठेवण्यात आला. तिथं लोकांना जायची किंवा लोकांना राहण्याची परवानगी नाही. 64 साली चार्ल्स डार्विन सेंटर सुरू झालं रिसर्च सेंटर. इथं आम्ही जाऊन आलो. 1978 साली युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेजचं लिस्टिंग सुरू केलं. त्यावेळी पहिलं जे काही नाव असेल बेटांपैकी तर ते गॅलापागोस होतं. 1986 साली पूर्णपणे समुद्र गॅलापागोस बेटांमधला जो समुद्र आहे तो मरीन रिझर्व म्हणून जाहीर केला. असं सगळं ते एकंदर हे होती. आणि 7 वंडर्स निसर्गाची जी आहे निसर्गाची मानवनिर्मित नाही त्यामध्ये गॅलापागोस हे नंबर 1 ला आहे. डार्विनचं असं एक वाक्य आहे नथिंग कॅन बी मोर इम्प्रूव्हिंग टू अ यंग नॅचरलिस्ट दॅन अ जर्नी इन अ डिस्टंट कंट्री. कुठंही जिथं माणूस गेलेला नाही अशा ठिकाणी आपण जाऊ अशा वेळी त्या निसर्गाच्या संशोधकाला ह्याच्यापेक्षा दुसरी स्वतःला सुधारण्याची स्वतःला निरीक्षण करण्याची जागा कधीही सापडणार नाही. आणि हे त्यांना गॅलापागोस आणि त्याच्या स्वतःसाठी म्हणून उद्देशून हे वाक्य लिहिलेलं होतं. डार्विन आणि गॅलापागोस या विषयावर आपण नंतर बोलणारच आहोत. पण त्याचा जो क्रांतिकारी बायबलपेक्षाही ज्यानं खळबळ माजवली असा ग्रंथ म्हणजे ओरिजिन ऑफ स्पेसिस. ओरिजिन ऑफ स्पेसिस याचं मूळ नाव असं आहे ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाईफ. ओरिजिन ऑफ स्पेसिस हे सुटसुटीत नाव आपण लक्षात ठेवूया. पण याचा अर्थ असा आहे की जीवनाच्या या स्पर्धेमध्ये जो जगला जो बलवान आहे तो टिकला असा नाही तर जो अडॅप्ट किंवा स्वतःला सोयीचं हे करून घेतो तो मात्र त्याला टिकून राहतो. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. का वाचतात त्याचं कारण आपण समजून घेऊया. आणि एका पेशीपासून हळूहळू आजपर्यंत मानवाचा जो अब्जावधी पेशींचा जो एक गोळा म्हणू किंवा एक सजीव म्हणू तो कसा उत्क्रांत झाला ह्याचं उत्तर जर का शोधायचं असेल तर त्याची बाळबोध लुपी अ ग म ब न
ही जी आहे लिपी ती लिपी म्हणजे गॅलापगोसची बेट आहे. डार्विननं 1835 साली पहिल्यांदा व्हिजिट केली. त्यानं काही चिमण्याचे प्रकार गेले, त्यानं काही तिथल्या झाडांचे प्रकार पानांचे प्रकार घेऊन गेला आणि कासवांचे प्रकार दिले. तिथं तिथली जी भूगोलशास्त्र आहे, भूगोलाचा जर का अभ्यास जर का केला, मुळात डार्विन गेला होता तो तिथला जिओलॉजिस्ट म्हणून गेला होता, नंतर तो उत्क्रांती शास्त्रामध्ये शिरला. तर तिथली जी भूगर्भशास्त्रानुसार किंवा भूस्तर शास्त्रानुसार जे काही त्याची जिओलॉजी आहे, त्याचा जो अर्थ आहे तो असा आहे की गॅलापगोस हे दक्षिण अमेरिकेपासून शेजारी असलेला जो प्रशांत महासागर आहे, त्या प्रशांत महासागरामध्ये जी एक प्रचंड मोठी भेट समुद्राच्या तळाला पडलेली आहे, तिचं नाव आहे नास्का. नास्काची एक भूखंड म्हणा किंवा खंदक म्हणा समुद्राच्या पॅसिफिकच्या तळाशी आहे, तर त्या खंदकाच्या एका कडेवर गॅलापगोस आयलंड बेट झाली. कारण तिथं भूकंपाचे भूकंप नाही, भूकंप तर होतातच, पण तिथं ज्वालामुखीचे स्फोट होत होतात आणि ते स्फोट आजही होत आहेत. मुव्हिंग टू साऊथ ईस्ट बाय 2.5 इंचेस, हे तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की आज हिमालय देखील थोडा थोडा पूर्वेला सरकतोय. का तर पृथ्वीचं वलन आणि भारताचा भूभाग हा रशियन प्लेटला जो धडकला जातो त्याला ती जी धडक आहे ती आजही सुरू आहे, पण त्याचं जे मायग्रेशन आहे किंवा नेपाळ जो कॉम्प्रेस होतोय भारतामुळे, तर ते साधारण 5 मिलीमीटर प्रत्येक वर्षी होतोय. पण त्याच्या कितीतरी पटीनं जास्त वेगानं गॅलापगोसची भूमी ही दक्षिण अमेरिकेच्या खंडाकडे सरकते, 2.5 इंच पर वर्ष म्हणजे पर इयर. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की गॅलापगोसची शोध लागून 500 वर्ष झाली असं म्हणू, तर 500 वर्षामध्ये जवळजवळ 30 ते 40 मीटरनी ही सगळी बेट अमेरिकेकडे सरकलेली आहे. इतकी रॅपिड तिथं मुवमेंट आहे. त्याचं कारण सुद्धा नंतर सांगतो तुम्हाला मी, पण त्यामुळं ही जी पूर्वेकडे सरकणारी जी सगळी बेट आहेत ती जुनी आहेत आणि आता जी नवीन जन्माला येत आहेत ती बेट ही पश्चिमेच्या बाजूला आहेत, की जिथं आजही आपल्याला जागृत ज्वालामुखी बघायला मिळतात. या ज्या स्लाइडमध्ये तुम्हाला पिवळं जे फूल दिसतंय हे फूल गॅलापगोस बेटावरच आहे, कारण तिथं फक्त पिवळीच फुलं उमलतात, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये पिवळी फुलं उमलणारी झाडच तिथं फक्त उगवलेली आहेत. असं का, त्याचं कारण वेगळं आहे, ते तुम्हाला नंतर मी सांगेन. परंतु झाडं आणि प्राणी, झाडं आणि पक्षी हे नेहमी हँड इन हँड असतात, एकमेकाला पूरक वाढतात, त्यालाच तर उत्क्रांती शास्त्राचं मूळ आहे, त्याचा गाभा तो आहे. तर त्यामुळे इथं ही पिवळी फुलं फक्त दिसतात. ज्यावेळी मी विमानात फोटो काढत होतो खिडकीतनं, त्यावेळी मला ही अशी छोटी 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 बेटं दुरून दिसायला लागली. त्यांची वय साधारण 80-60 लाख वगैरे अशा मध्ये असावी, परंतु सगळी जी मोठी बेट आहे त्यांचं अडल्ट जी आता झालेली आहेत म्हणून आपण फरक, त्यांचं वय 40 ते 50 लाख वर्ष आहे. तर ही जी बेट आहे त्या प्रत्येक बेटावर मध्यभागी एक ज्वालामुखीचं विवर तुम्हाला दिसेल. काही ऍक्टिव्ह असतील, जागृत असतील, तर त्यात विस्तवही आपल्याला दिसतो किंवा ज्वालाही दिसतात आपल्याला. आता इथं अनटच बायोडायव्हर्सिटी का राहिली, तर याचं महत्वाचं कारण असं आहे की या बेटावर कुठलाही सजीव बाहेरून येऊ शकत नव्हता. मग आलं कोण तिथं, तर स्थलांतरित करणारे पक्षी आणि समुद्रातले काही जलचर. आता समुद्राचे जलचर जमिनीवर तर वाढणार नाहीत. मग काय झालं, तर हा जो तुम्हाला ही स्लाइड जी दिसतीये त्या स्लाइडमध्ये या अमेरिकेच्या भूमीकडून स्थलांतरित पक्षी काही वेळा तिथं वादळात सापडून आलेले असतात. त्या पक्ष्यांच्या विष्ठेतून काही झाडांचं बी पडलं, काही विष्ठेतून बुरशीचं बी पडलं, काहींच्या विष्ठेतून काही इतर काही गोष्टी पडल्या आणि त्याच्यामुळे तिथं सजीव सृष्टी पहिल्यांदा रुजायला लागली. दुसरी गोष्ट, या बेटावर जी कासव सापडतात त्याचं मूळ हे दक्षिण अमेरिकेच्या जंगलातल्या एका कासवाकडे जातं जेनेटिकली, रंगसूत्र आणि गुणसूत्राचा अभ्यास केल्यावरती जातो. मग ती कासव इकडे कशी आली, तर कासव हा प्राणी असा आहे की ज्याला वर्षभर खायला नाही मिळालं तरी चालतं, ते शोषिक आहे खूप, त्याच्याकडं रिझर्व फूड हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि एखाद्या ओणक्याला, ओणक्यावर बसलेला कासव, तो ओणका चुकून भरकटला समुद्रात आणि लाटांनी कुठेतरी इथं आला असावा असंही म्हटलं जातं. इग्वाना सरडे कसे आले, तर कदाचित तिथं असं आहे की अँपिबियन समुद्रातले जे काही माशांच्या पेक्षा वेगळे काही प्राणी असतील तर त्याचंही मॉडिफिकेशन, त्याची उत्क्रांती तिथं झाली असेल. तर अशा रीतीनं पक्षी आणि हे सगळे जे बाहेरून उणक्यावरनं चुकून वाहून आलेले जे कासवासारखे प्राणी आहेत, तर यांच्यामुळं तिथं जीवसृष्टीचा उदय झाला असावा, जीवसृष्टीची ओळख झाली असावी, जीवसृष्टीचा प्रवेश झाला असावा,
आणि मग काही 10-12 लाख वर्षामध्ये त्यांची हळूहळू उत्क्रांती झाली. उत्क्रांती झाली म्हणजे काय, तर हे पुढे तुम्हाला मी दाखवतो. आम्ही ज्यावेळी इथं विमानतळावर उतरलो त्यावेळी आमच्यासाठी बस तिथं वाट बघत होती. बस किती, फक्त 1 किलोमीटर अंतरावर किनाऱ्यापर्यंत जाणार आहे, कारण अख्खं बेटच त्यांनी एक विमानतळ केलेलं आहे, बाकीच्या सगळ्या बेटावर आपल्याला बोटीतनं जावं लागतं. तर हे विमानतळ पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडली म्हणजे तिथं वीज नाही, सूर्यविजेवर जेवढं काही चालतं तेवढं ते करतात. 2-4 टेबलं बाहेर ठेवलेली असतात, तिथं त्या टेबलावर आपण आपली एंट्री करायची आणि आत जायचं. त्या एंट्री करताना तिथं आपल्याला फी भरावी लागते. किती फी आहे, तर जगामध्ये कुठल्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला फी नसेल एवढी तिथं फी आहे. तुम्हाला पर डे पर पर्सन 100 US डॉलर्स द्यावे लागतात. बस आमची वाट बघत होती, पण आम्ही काय करत होतो तर आम्ही आमच्या सामानाचं वाट बघत होतो. सामान आमचं आलंच नव्हतं आणि शेवटी सर्व सांगितलं की तुमचं सामान आलेलं नाही, कारण विमानाचं वजन जास्त वाढत होतं, म्हणून आम्ही तुमच्या सगळ्यात ग्रुपचं सामान उद्याच्याला आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या लॉजवर आम्ही पोस्टी करू. मग आम्हाला त्यांनी, आमच्याकडे काही सामान नव्हतं, काही सामान नसल्यामुळे आमच्याकडे काही कपडेही नव्हते, मग त्यांनी आम्हाला 20 अमेरिकन डॉलर प्रत्येकाला दिले, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्राथमिक गरजा भागवता येईल एवढं तुम्ही 1 दिवसासाठी सामान इथंच विकत घ्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं. बेटं तुम्हाला दिसते विमानतळाच्या बाहेरच, आपल्याला लांबवर ही बेटं दिसतात बघा. लगेच हा हे जी कमान आहे, या कमानाच्या पलीकडच्या बाजूलाच लगेच एक आमची लॉन्च आमच्यासाठी वाट बघत होती. आणि त्या लॉन्चमध्ये आम्ही बसलो आणि समोरच्या या बेटावर आलो. समोरचे जे बेट आहे त्या बेटाचं नाव आहे सांताक्रूज. त्या सांताक्रूज बेटावर आम्ही लॉन्चनं आलो आणि तिथं दुसरी आमची बस वाट बघत होती. त्या बसमध्ये बसून आम्ही पुढे निघालो. त्या बसमध्ये ती पहिल्यांदा ही डोंगराच्या वर चढावर जायला लागली हळूहळू. आम्हाला वाटलं ज्वालामुखी इकडे जातात काय, पण तिथं झाडं सुरू झाली. झाडाचं जंगल असं फारसं नव्हतं, पण झाडं लावलेली होती. म्हणजे झाडाच्या बंद जाताना एका ठिकाणी बोर्ड होता की अतिशय काळजीपूर्वक जावा, रिकामा रस्त्यावर तुम्ही भरभर जावा, पण एखादं कासव जर का रस्ता क्रॉस करताना तुम्हाला जर का आढळलं तर मात्र तुम्ही थांबा. किती वेळ थांबा, तो रस्ता क्रॉस करतोपर्यंत तुम्ही थांबायचं. हा रस्ता किती, 15-20 फूट, 10-15 फुटाचा आहे. त्या 15 फुटाचा रस्ता त्या कासवाला क्रॉस करायला 1 ते 1.5 तास लागतो. माझा मी कॅमेरा तयार ठेवला होता, पण 1 ते 1.5 तास लागतो असं आमच्या गाईडनं सांगितलं की मग मी परत तो मॅन करून ठेवला. पण 1 ते 1.5 तास म्हणजे खूपच वेळ झाला तो, इतकं हळूहळू कासव ते पुढे जात असतं. मग आम्ही त्या वाटेनं आम्ही आमच्या भूक लागली होती सगळ्यांना, तर एका हॉटेलमध्ये आलो. हॉटेल म्हणजे तेही इको फ्रेंडली होतं. इको फ्रेंडली हॉटेल अशासाठी होतं की तिथे आसपास पूर्ण गवताळ प्रदेश होता आणि त्याच्यावर कासव चरत होती. सुरुवातीला मला मोठी मोठी दगड पडलेत ते काय वाटलं, पण त्याची हालचाल सुरू झाली की लक्षात येतं की अरे हे कासव नाहीये, दगड नाही, हा कासव. तर ही जी रँच म्हणतो आपण कासवानं चरायची जागा म्हणून रँच म्हणले त्यांनी, ही या बाजूला जी स्थिती गाईड आहे तिचाही पण व्हिडिओ मी नंतर तुम्हाला सांगतो. तिथं जे गाईड आहे ते अतिशय शास्त्रीय शिक्षण घेऊन अतिशय हुशार असे केलेले असतात. आपल्या कुठल्याही प्रश्नाला त्यांना उत्तर समर्पक आणि उत्तर व्यवस्थित आपल्या शंका निरसन ते करत असतात. आणि उलट जास्त आपल्याला इतकी माहिती सांगतात की आपल्याला ती लिहून घ्यावीशी, रेकॉर्ड करावीशी. आणि मी पण तसं केलेलं होतं. आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो असलो तरी तिथंही आणि काही काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तिथं असं एक मोठं जायंट टॉर्टॉइजचं एक शेल त्यांनी ठेवलं होतं. त्यातनं बघा, हा माझा मुलगाच आहे, तो त्यातनं आडवा पार आरपार येऊ शकतो. तिथंच काही ज्वालामुखीचा रस, ज्वाला रस जो असतो तो वाहून गेल्यानंतर खडकामध्ये पोकळ गुहा तयार झालेल्या असतात. तर त्या गुहामधनं आम्ही प्रवास केला. 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर लांबीच्या त्या गुहा असतात. त्या गुहांमधनं प्रवास केल्यानंतर आम्हाला तिथली पण वेगळी अनोखी उत्क्रांत झालेली वटवागळे जी जात आम्हाला तिथं दिसली. हे बघा, या सगळा तो पॅसेज त्यांनी दाखवलेला आहे. बाहेर आल्यानंतर अशी 2 मीटरपेक्षा अंतर तुम्ही जवळ जाऊ नका किंवा तुम्हाला तुमच्या जवळ तो प्राणी येऊन देऊ नका असं आम्हाला सगळ्यांनी सुरुवातीला सांगितलेलं होतं. नियमावली खूप कडक आहे तिथं आणि त्याचं कडक पालन करणारे गार्ड आणि गाईड पण आहेत तिथं. तेवढ्यात एका कासवानं अशीच मान वर केली कोण आले बघायला, तर माझ्या डोक्यात असा प्रश्न आला, अरे ह्या कासवाचं वजन किती असेल, वय किती असेल? तर साधारण 250-300 किलोची कासव असतात, त्यांचं वय ही पण 200 किलो 200 वर्ष ते 250 वर्ष असतं. कमीत कमी कासवाची वय तिथली जी अडल्ट असतो त्याचं 80 ते 100 वर्ष वय असतं. कासवा प्राणी फार खूप वर्ष जगतो. तर तो ज्यावेळी मान वर करून बघत होता त्यावेळी मी असा एक विनोद केला की या कासवानं 200 वर्षापर्यंत डार्विन तिथं आला होता. 1832 साली तिथं डार्विन आला होता.
त्यामुळे 200 वर्ष त्याला वैद्य झालो. तर या कासवाने कदाचित डार्विनलाही बघितलं असेल, तोही सांगत असेल अरे मी त्या महामानवाला बघितलेलं आहे असं सांगतो का काय आम्हाला असं वाटलं. त्यानंतर आम्ही तिथल्या गॅलापागोस नॅशनल पार्कच्या चार्ल्स डार्विन रिसर्च सेंटरमध्ये गेलो. ते जे स्टेशन आहे ते अतिशय सुंदर आणि डिवोटेडली कमिटेडली तिथं संशोधक काम करत असतात आणि तिथं संशोधनाला संधी मिळणं हे देखील एक मोठा बहुमान समजला जातो. आणि इतकं सुंदर त्यांनी छान केलेलं आहे की पॅसेज सगळे असे एलिव्हेटेड आहेत आणि आपल्या खालून इग्वाना आणि कासव इकडून तिकडे मायग्रेट होताना आपल्याला दिसत असतात. काही निवडुकाची झाडं आहेत, काही क्रुटी सगळी बुशेस आहेत. जर जशी उत्क्रांती वाढत गेली तशी तशी तिथं झाडं आणि प्राणी सजीवसृष्टी वाढायला लागली. तर हे जे आहे त्या चार्ल्स डार्विन रिसर्च सेंटरमध्ये आपल्याला जवळजवळ त्या भागात सापडणाऱ्या 14 कासवांच्या जातीपैकी, आता 4 जाती अगोदर नष्ट झालेल्या पण उरलेल्या 10 जाती आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या बेटावर वेगवेगळ्या स्वतंत्ररित्या त्यांची उत्क्रांती झालेली आहे. डार्विन ज्यावेळी इथं पोहोचला होता त्यावेळी त्याचं स्वागत करणारा जो गव्हर्नर होता तो गव्हर्नर बोलता होता असं म्हटला की इथली कासव खूप स्वादिष्ट आहेत बरं का, चवीला खूप चांगली आहे. आणि तो बोलताना एक वाक्य त्यांना असं टाकलं होतं की मी तो गव्हर्नर त्यांचा सांगत होता की माझ्या डोळ्याला जर का पट्टी बांधली तर नुसत्या कासवाच्या पाठीवरून कासवाच्या ढालीवरून मी हात फिरवला तरी कुठल्या बेटावर तर कासव आहे ते हे मी तुम्हाला सांगू शकतो. कासवाचं मटण खाताना मांस खाताना मी पहिल्या कासाला सांगू शकतो कुठल्या जातीच्या कासवाचं हे मांस आहे. आता हे वाक्य डार्विनच्या त्यावेळी महत्व त्या वाक्याचं लक्षात आलं नव्हतं. डार्विनच्या लोकांनी, डार्विनच्या बरोबर 4-5 असिस्टंट होते त्याचे, त्या लोकांनी सगळं जे डॉक्युमेंटेशन केलं होतं ते त्यांनी लिहून ठेवलं होतं. ही वाक्य ज्या वेळेला डार्विन परत गेला लंडनमध्ये त्यावेळी इंग्लंडमध्ये तो गेल्यानंतर जे काय झालं ते नंतर पुढे सांगेन मी तुम्हाला, परंतु ही वाक्य त्याला फार मोलाची आणि महत्वाची ठरली कारण प्रत्येक कास बेटावरचं कासव हे स्वतंत्ररित्या विकसित झालं होतं. त्या त्या बेटावरचा जो आहार आहे त्या आहारानुसार त्याचं ढाल आणि त्याचे मान ही विकसित झालेली होती आणि त्याचं मांस देखील बदललेलं होतं. तर हे उत्क्रांतीवादाचं मूळ तत्व आहे की ज्या तत्वावर असं सांगतं की बलवान तो टिकत नसतो तर परिस्थितीला जो जुळवून घेत असतो तोच टिकत असतो आणि त्यानुसार कासवाचं ते महत्व डार्विनच्या डोक्यामध्ये ते क्लिक झालं आणि डार्विननं ते उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडताना सर्व जगाला पटवून दिलं. हे जे कासव बघतोय आपण त्याची तुम्ही शील्ड नुसती अशी बघून ठेवा, पुन्हा मी तुम्हाला ते दाखवणारच आहे. या कासवाची मान बघा कशी खाली पडलेली आहे, म्हणजे लांब मान आहे. असे एलिव्हेटेड पॅसेज तिथं केलेले आहेत की ज्याच्या खालून आपण प्राणी जाताना वरदा आपण बघू शकतो. हा एक जमिनीवर वाढणारा सरडा आहे, लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठा सरडा, 3-4.5-4 फुटापर्यंत वाढतात. मरीन इग्वाना आणि लँड इग्वाना असे दोन प्रकार आहेत. हा फक्त या बेटांवर वाढणारा सरडा आहे. त्या जे बेट होतं त्या दिवशी आम्ही त्या सांताक्रूज आयलंडवर बेटावर मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही किनाऱ्यावर आलो. किनाऱ्यावर आमची एक बोट वाट बघत होती आणि आम्ही त्या दिवशी फ्लोरियाना नावाच्या बेटावर जाणार होतो की ज्या बेटावर सर्वात जास्त वस्ती पूर्वी होती, आता कमी आहे तिथं पण पूर्वी तिथं जास्त वस्ती होती आणि त्या बेटावर गोड्या पाण्याचं मोठं सरोवर होतं. त्यामुळे तिथं पाण्याचा साठा, भरकटलेली जहाजं स्वतःच्या जहाजावर करून घेण्यासाठी तिथं थांबायची. त्या बेटावर आम्ही असं चाललेलो होतो. सुरुवातीला जरी तो प्रशांत नावाचा शांत समुद्र असला तरी तो पुढे पुढे इतका खवळलेला होता की तुम्हाला त्याची एक व्हिडिओ दाखवतो. तर ते जे बोटे होती ती बोट कशी होती बघा, ज्यावेळी आम्ही त्या बोटीतून निघालो त्यावेळी आकाशात ढग आलेले होते, पाऊसही कोसळलं असं वाटत होतं, पण समुद्र इतका प्रचंड खवळलेला होता आणि सदैव असाच असतो तो. तर ते अशा खवळलेल्या समुद्रात 2.5-3 तास आम्ही प्रवास करून साधारण 60 नॉटिकल मैल दूर असलेल्या
फ्लोरियाना बेटावर आलो. या बेटावर ज्यावेळी आलो आम्ही, त्या बेटावर स्वागत करायला माझ्यासमोर एक मोठा सील होता आणि टकामका बघणार आहे की गोना बसलेला होता. अगदी व्यवस्थित मान वळ करून हुंकार घेऊन वगैरे आमचं तो स्वागत करायला होता. सॅली नावचे रेड म्हणजे लाल खेकडे होते तिथं खूप प्रमाणात होते, एंडेमिक आहेत ते, त्या भागातले एंडेमिक आहेत ते. आणि त्याचे फ्लोरियाना बेट आहे, त्या बेटाची माहिती देणारा तिथं फलकही होता, नकाशा पण तिथे दिलेला होता. या बेटावर जो माणूस पहिला जन्माला आला, म्हणजे पूर्ण गॅलापागोस बेटांवरच, डॉन वाल्ब्रोल नावचा माणूस 1831 साली जो जन्माला आला, तर तो तिथला पहिला जन्माला आलेला तिथं नागरिक असं म्हटलं जातं. त्याचं निधन आम्ही गेलो त्याच्या आदल्याच वर्षी तिथं झालेलं होतं, तर त्याचा पुतळा तिथं करून ठेवलेला होता. त्याचे शेजारी सील एक मस्तपैकी येऊन आराम करतोय बघा. तिथं आम्ही उतरलो उतरल्या डाव्या त्याला एक विचित्र गोष्ट आम्हाला बघायला मिळाली. तिथं बोर्ड होता की हे जगातलं विचित्र पोस्ट ऑफिस आहे. जर का तुम्ही पोस्ट ऑफिस हा जर का सर्च गुगलला दिला हा, तर त्यामध्ये गॅलापागोस वरचं पोस्ट ऑफिस असं तुम्हाला येईल. तर या पोस्ट ऑफिसचं वेगळं पण काय आहे, विचित्र पण काय आहे, तर कुठलंही तिकीट न लावता तिथं त्यांनी आता हे असं असं केलेलं आहे. आता पोस्ट ऑफिस त्याची रिप्लिका केली, म्हणजे एक प्रतिकृती करून ठेवलेली आहे. तर कुठलंही तिकीट न लावता जगात कुठेही तुमचं पत्र जाऊ शकतं. फक्त केव्हा जाईल हे काय मला तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी आपल्याकडे जसं काशीस जावे नित्य वदावे, पण परत कधी येऊ असं माहीत नसतं. काशीला जाताना माणूस हा सगळ्यांची निरोप निर्वानिरव सर्वासर्वी करून गेलेला असतो. तसं समुद्र प्रवासाला पडलेली जी युरोपियन मंडळी असायची ती परत सुखरूप घरी येतील की नाही यांची शंका असायची. मग ते काय करायचे, या बेटावर आले की ते आपल्या घरासाठी घरातल्यांसाठी पत्र लिहायचे आणि या पोटपेटीमध्ये टाकायचे, आणि त्या पेटीमध्ये अगोदर असलेली पत्र उघडायचे. ती पत्र उचलून आपण ज्या बेटावर जाणार आहोत त्या बेटांवर, किंवा आपलं मूळ जे गाव आहे त्या बेटांवर, तर कुठल्या माणसानं पत्र जिथे टाकलेलं असेल तर ते पत्र घेऊन आपल्या काकडीला बांधून ते बोटीवर परत बसायचे. आणि चुकून माकून जर का ते आले तर त्या माणसाला ते पत्र मिळायचं. तो माणूस जिवंत आहे मृत्यू आहे हेही माहीत नसायचं. म्हणजे असंही गमतीनं म्हणलं जातं की आमच्या गाईडनं आम्हाला सांगितलं की मुलं आपल्याला नसलेल्या जन्माला न आलेल्या मुलांच्या नावानं सुद्धा पत्र टाकायचे. म्हणजे काय विनोद आहे बघा, तर असे पत्र टाकायचे, काही वस्तू भेटवस्तू ठेवायचे आणि नंतर आलेली माणसं ते घेऊन जायचे. आम्ही पण आमच्या एक ट्रायल म्हणून आम्ही तिथं ते पत्र टाकून दिलं आमचं, पण अजून काही आलेलं नाही कारण बहुतेक मराठी माणूस फार कमी जातो तिथं.